नाचणी ही थंड असते. उन्हाळ्यात नाचणीचे आंबील पिण्याचे विशेष फायदे आहेत. नाचणीचे हे आंबील पौष्टिकता आहेच, शिवाय चवीलाही ते अतिशय रुचकर लागते. आज आपण नाचणीचे आंबील बनवण्याची पारंपरिक पद्धत बघणार आहोत. नमस्कार, शामलीज अभिरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करायच्या आधी तुम्ही जर अजूनपर्यंत शामलीज अभिरुचीला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा, आणि माझे नवनवीन व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नाचणीचे आंबील बनवण्यासाठी सर्वात पहिले आपण नाचणीचं पीठ आंबवायला ठेवूया. एका बाउलमध्ये आपण 2 चमचे नाचणीचे सत्व, किंवा ते नसेल तर आपण नाचणीचं पीठ पण घेऊ शकता. आता या पिठाच्या दुप्पट म्हणजे जवळपास 4 चमचे आपण इथे पाणी टाकून मिक्स करून घेत आहोत. यात अजिबात गुठळ्या राहता कामा नये. काही जण याला ताकामध्ये पण आंबवतात, पण नंतर आपण या पिठाला शिजवणार आहोत म्हणून मी इथे ताक न घालता पाण्यातच भिजवत आहे. आपल्याला हे कमीत कमी 8 ते 10 तास आंबवून घ्यायचं आहे. आंबवल्यामुळे याची पौष्टिकता वाढते. फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये जे प्रोबायोटिक्स तयार होतात ते शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतात, त्यामुळे कमीत कमी 8 ते 10 तास किंवा रात्रभरही तुम्ही हे पीठ आंबवायला ठेवू शकता. नाचणीचं पीठ व्यवस्थित आंबवून तयार आहे. आता आपण हे पीठ शिजवून घेऊया. त्यासाठी आपण एका कढईत 2 कप पाणी घेऊया. 2 चमचे पिठाच्या अंदाजाने मी इथे 2 कप पाणी घेत आहे. आता यामध्ये आपण आंबवलेलं नाचणीचं पीठ घालूया. आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये पिठाच्या गुठळ्या नाही होणार. आता यामध्ये आपण 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घालत आहोत. त्यानंतर 1 हिरवी मिरची अशी चिरून आणि 1/2 चमचा जिरे पूड. आता अंदाजे 12 ते 15 मिनटं आपल्याला हे नाचणीचं पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. हे पीठ जसं शिजेल तसं ते घट्ट होत जातं. पीठ शिजेपर्यंत आपण नाचणीचे अजून काही फायदे जाणून घेऊया. नाचणीला सुपरफूड मानलं जातं कारण की इतर कुठल्याही धान्यापेक्षा नाचणीमध्ये आयन, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स खूप जास्त प्रमाणात असतात. त्याशिवाय नाचणी ही ग्लुटेन फ्री असते आणि नाचणीमध्ये खूप प्रमाणात फायबर्स असतात, यामुळे नाचणी डायजेस्टिव्ह सिस्टमसाठीसुद्धा चांगली आहे. नाचणी ही पचायलाही हलकी असते. इष्टमय पदार्थ किंवा स्टार्च असलेल्या पदार्थात नाचणीचा क्रमांक शेवटचा, त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी नाचणी आवर्जून खावी. यासोबतच नाचणी ब्लड शुगर लेवल कंट्रोल करायलाही मदत करते, त्यामुळे डायबिटीज असलेल्या लोकांनी नाचणीचा आहारात आवर्जून समावेश करावा. जवळपास 10 ते 12 मिनटानंतर पीठ थोडं घट्टसर व्हायला लागतं. आपण हे अजून 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया. पीठ व्यवस्थित शिजलं तर त्याला अशी ग्लेस यायला लागते. पिठाची कन्सिस्टन्सी ही पातळ असली पाहिजे कारण पीठ जर जास्त घट्ट असेल तर ते नंतर ताकात व्यवस्थित एकजीव होत नाही, त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया कारण की गॅस बंद केल्यावरही पीठ शिजत राहतं आणि अजून जास्त घट्टसर होतं. नाचणीचं पीठ शिजून तयार आहे. आता आपण हे असंच थंड व्हायला ठेवूया. पीठ थंड होईपर्यंत आपण ताक करायला घेऊया. त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1/2 कप दही घेत आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे व्यवस्थित घुसळून घेऊया. आपलं ताक घुसळून तयार आहे आणि नाचणीचं पीठ देखील थंड झालेलं आहे. तर आता आपण हे शिजवलेलं नाचणीचं पीठ या ताकामध्ये ॲड करूया. आता हे पुन्हा घुसळून व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं पाणी ॲड करू शकता. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सर्वात शेवटी थोडी कोथिंबीर अशी चिरून घालूया. आपला नाचणीचं आंबील तयार आहे. नाचणीचे काही फायदे मी तुम्हाला मगाशीच सांगितले, त्यामुळे नाचणीचा आहारात जितका जास्त उपयोग करता येईल तितका जरूर करावा. उन्हाळ्यात गारवा हवा म्हणून आपण विकतचे कोल्ड्रिंक्स पीत असतो, जे की आपल्या सर्वांना माहिती आहेत की अनहेल्दी असतात. त्यामुळे कोल्ड्रिंक्सऐवजी आपण जर आपली अशी पारंपरिक पेय घेतली तर याचा आपल्या शरीराला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही हे नाचणीचं आंबील जरूर ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास जरूर लाईक करा आणि ही उपयुक्त रेसिपी तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि अजूनपर्यंत जर तुम्ही शामलीज अभिरुचीला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा, आणि माझ्या नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.